विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत करतो माझ्या डू द मॅथ्स 1 2 3 या यूट्यूब चॅनलवरती. आता आपण डिव्हिजिबिलिटीवरती दुसरा पार्ट पाहणार आहोत. या दुसऱ्या पार्टमध्ये आपण काही पुढील टेस्ट पाहणार आहोत डिव्हिजिबिलिटीच्या. त्यामध्ये आपण पाहणार आहोत 3 ची टेस्ट, 6 ची टेस्ट आणि 9 ची टेस्ट. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 3, 9 अँड 6. आता सगळ्यात आधी आपण 3 ची टेस्ट पाहू. समजा मला एखादा डिजिट दिलेला असेल, एखादा नंबर दिलेला असेल, फॉर एक्झाम्पल, त्याच्या आधी आपण 3 चा टेबल विचारात घेऊ. 3 च्या टेबलमध्ये 3, 6, 9, 12, 15 हे जे काही 3 चे मल्टिपल आहे, यांची जर आपण बेरीज केली या प्रत्येक संख्येमधल्या अंकांची, या अंकांची बेरीज किती आली? 3 आली. या अंकांची बेरीज किती आली? 6 आली. या अंकांची बेरीज किती आली? 9. त्यानंतर 21, बेरीज किती आली? 3. पुढचं आहे 24, बेरीज किती आली? 6. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते की 3 च्या पाड्यातले जे काही संख्या आहेत, म्हणजे 3 चे मल्टिपल, दीज आर द मल्टिपल्स ऑफ 3. आणि या मल्टिपल असलेल्या संख्यांची जर आपण अंकांची बेरीज केली, यांच्यामधले सगळ्या डिजिटची बेरीज केली, 6 येते, यातील 3 येते. म्हणजेच काय लक्षात येते की ही जी बेरीज येते ही एक तर 3 च्या पाड्यामधलीच येते किंवा 3, 6, 9 अशी येते. जर असं अशी बेरीज येत असेल, 3, 6, 9 किंवा 3 च्या पाड्यातली एखादी संख्या बेरीज म्हणून येत असेल, तर त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. फॉर एक्झाम्पल 534. तर या 5 मध्ये आपण आता 3 मिळवू, त्यामध्ये आपण 4 मिळवू, आणि या तिघांची जर आपण बेरीज केली, 5 + 3 = 8, 8 + 4 = 12. आता 12 हे 3 चे मल्टिपल आहे, त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की 534 या संख्येला 3 ने भाग जातो. पण समजा माझ्याकडे आणखी एखादी संख्या असती, उदाहरणार्थ मी 752 घेतो. आता या 752 मध्ये 752 मध्ये जर मी अंकांची बेरीज केली, 7 + 5 + 2, तर ती किती येईल? 7 + 5 = 12, 12 + 2 = 14. आता 14 काही 3 च्या पाड्यामध्ये येत नाही, 3 चं मल्टिपल नाही आहे, म्हणून आपण असं म्हणू शकतो की 752 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3, बट धिस 534 इज डिव्हिजिबल बिकॉज द सम ऑफ डिजिट प्रेझेंट इन दॅट नंबर इज 12 अँड दॅट इज डिव्हिजिबल बाय 3, देअर फोर धिस नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. आता आपल्याला माहिती आलं 5, 3, 4 यांची बेरीज 12 येते, मग यांच्यापासून तयार होणारच आपण वेगळ्या संख्या पाहिल्या. समजा उदाहरणार्थ 5,034, 5,304, 4,305 असे जे काही आपण या 3 अंकांपासून तयार केला, तर या सगळ्यांची बेरीज काय येणार आहे? अंकांची बेरीज इथे 12 येणार आहे, इथे पण 12 येणार आहे, इथे पण 12 येणार. म्हणजे आपण सांगू शकतो ही संख्या आणि ही संख्या काय? 3 ने डिव्हिजिबल आहे. म्हणजे 3 ची टेस्ट काय सांगते की जी काही संख्या तुम्हाला दिलेली असेल त्या संख्येतील सगळ्या अंकांची काय करायची? बेरीज करायची. आणि जर ती बेरीज 3 च्या पाड्यामध्ये असेल तर आपण म्हणू शकतो की ती संख्या 3 ने डिव्हिजिबल आहे. फॉर इन इंग्लिश वी कॅन सी इफ अ नंबर गिवन नंबर ॲड ऑल डिजिट इफ द सम ऑफ ऑल द डिजिट इज मल्टिपल ऑफ 3 दॅट इज डिव्हिजिबल बाय 3, देन दॅट गिवन नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3, अदरवाइज दॅट नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. नाव वी विल सी द नेक्स्ट टेस्ट, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 9. आता 9 च्या टेस्टमध्ये ज्यावेळेला आपण विचार करतो, त्यावेळेला जे काही आपण जसं 3 च्या टेस्टमध्ये पाहिलं त्याच पद्धतीने इथे पण पाहिजे. उदाहरणार्थ पहा, 9 चा जर आपण मल्टिपल पाहिले, 9, 18, 27, 36, 45, तर या अंकांची बेरीज किती येते? 9. यांची बेरीज किती आली? 9. यांची बेरीज किती आली? 9. यांची बेरीज किती आली? 9. म्हणजेच तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ज्या संख्या 9 च्या मल्टिपल आहेत किंवा 9 ने भाग जाणारे आहेत त्या सगळ्या अंकांची बेरीज किती यायला पाहिजे? 9 यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे समजा 2, 2, 5 225 ही संख्या आहे, तर या संख्येतील अंकांची बेरीज पहा, 2 + 2 + 5 किती आली? ही बेरीज 9 आली. म्हणजे या संख्येला काय होतोय? 9 ने भाग जातोय. पहा, 25 9 जा 225. असंच जर आपण आणखी एखादं उदाहरण पाहिलं, फॉर एक्झाम्पल 381. आता या ठिकाणी जर आपण अंकांची बेरीज केली, 3 आणि 8 किती होतील आपले? 11, 11 ने 12 होतात. पण या ठिकाणी मात्र या संख्येला 9 ने भाग जाणार नाही, कारण 9 ची मल्टिपल 12 नाही आहे. 9 × 9, 9 × 2 = 18 होतात, 12 होत नाही. म्हणजे 9 च्या पाड्यामध्ये 12 येत नाही. म्हणजे या 3081 ला मात्र 9 ने भाग जात नाही, पण 3 ने मात्र भाग जातो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि आता
ज्या ज्या काही संख्या आपण इथे पाहिल्यात 9 च्या टेस्टमध्ये, उदाहरणार्थ 81, 72, 972, तर अंकांची बेरीज पहा किती येते इथे, किती आली 9, अंकांची बेरीज इथे आली अंकांची बेरीज 9, 7 आणि 2 9, 9 आणि 9 18, 18 8 आणि 1 9, पहा इथे 9 + 7 + 2 किती आले 18 आले, ठीक आहे। म्हणजे या 9 ने जर भाग जात असेल तर त्या संख्येतील अंकांची बेरीज ही 9 च्या टेबलमध्ये असते। आणि दुसरी महत्त्वाची बाब, ज्या संख्येला 9 ने भाग जातो त्या संख्येला 3 ने भाग जातो, पण ज्या संख्येला 3 ने भाग जातो त्या प्रत्येक संख्येला 9 ने भाग जात नाही, ठीक आहे। यासाठी आपण एक उदाहरण पाहू। आता उदाहरणार्थ मी आताच देव गणित घेतलं 408, आता 408 च्या जर अंकाची बेरीज केली तर किती येते 12, 4 आणि 8 12 होतात, याला 3 ने भाग जातो पण याला 9 ने भाग जात नाही। पण जर का मी या ठिकाणी अंक बदलवला, इथे 1 घेतला आणि इथे 5 घेतले, म्हणजे माझी संख्या काय झाली 5418। आता अंकांची बेरीज केली, या दोघांची बेरीज 9, या दोघांची बेरीज आणि 9 9 ची बेरीज केली तर किती येईल 18 बेरीज येईल साधारणतः, ठीक आहे। म्हणजे या संख्येला काय होतोय 9 ने भाग जातोय 3 ने पण भाग जातोय, म्हणजे 9 ने भाग जाणाऱ्या प्रत्येक संख्या या 3 ने डिव्हिजिबल असतात, आणि प्रत्येक 9 ने भाग जाणारी संख्या मात्र ही 3 ने डिव्हिजिबल असते, परंतु 3 ने भाग जाणारी प्रत्येक संख्या ही 9 ने डिव्हिजिबल नसते। उदाहरणार्थ 12, 12 ला 3 ने भाग जातो पण 9 ने जात नाही, 15 3 ने भाग जातो पण 9 ने जात नाही, पण 18 ला मात्र जातो। का जातो? कारण यांची बेरीज किती आली 9 आलेली आहे, म्हणजे 3 ने भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांच्या अंकांची बेरीज जर 9 आली तर मात्र त्याला 9 ने भाग जातो, ठीक आहे। आता पुढची टेस्ट पाहू आपण, 6 ची टेस्ट। आता 6 ची जी टेस्ट आहे थोडी थोडी आपल्याला विचार करायला लावणारी आहे। आपल्याला 2 ची टेस्ट माहिती आहे, 3 ची टेस्ट माहिती आहे, आणि या दोघांचा गुणाकार किती आहे आपला 6 येतोय। म्हणजे जर एखादा अंक 2 च्या पाड्यामध्ये पण आहे 3 च्या पाड्यामध्ये पण आहे तर तो अंक 6 च्या पाड्यामध्ये पण येणार। उदाहरणार्थ 62 येतील आणि 3 चौक 12 येतील, 92 18 येतील, इथं 3 सात 18 येतील, पण इथे 12 आणि 18 हे अंक आलेले। याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की 6 चे जे फॅक्टर आहे 2 आणि 3, ज्या संख्यांना 2 ची टेस्ट लागू होते 3 ची टेस्ट लागू होते त्या सर्व संख्यांना 6 ने भाग जातो। उदाहरणार्थ आपण एक उदाहरण पाहू। आता मी 120 ही संख्या, 6120 ही संख्या घेतली। आता 6120 मध्ये जर मी शेवटचा अंक पाहिला 0 आहे, म्हणजे याला 2 ने भाग जातो, ठीक आहे, 2 ने भाग जातो। आता अंकांची बेरीज करा, 6 ने 7 8 आणि 1 9, अंकांची बेरीज 9 आली म्हणजे 3 ने भाग जातो, आणि जर तुम्ही 6 ने भाग देण्याचा प्रयत्न, 2 ने व 3 ने भाग जातो म्हणून याला 6 ने पण भाग जातो। पण जर का मी संख्येमध्ये थोडासा बदल केला असा, 7 7120 केले असते तर मात्र अंकांची बेरीज किती आली 10, इथे 0 आहे, म्हणजेच काय झालं 2 ने भाग जातो, अंकांची बेरीज 10 आली म्हणून इथे 3 ने भाग जाणार नाही, म्हणून इथे 6 ने पण भाग जाणार नाही। पण जर का मी या ठिकाणी थोडा चेंज केला, आपल्याला माहिती इथे अंकांची बेरीज 10 येते, आपण याच्यामध्ये थोडा चेंज करू, 7201 केले मी अंक फक्त बदलवले। आता मात्र अंकांची बेरीज किती येते तुमची 10 येते, पण शेवटी युनिट प्लेसवर 2 4 6 8 किंवा 0 नाही आहे म्हणून 2 ने पण भाग जात नाही, अंकांची बेरीज 10 आली म्हणून 3 ने पण भाग जात नाही, आणि तसंच याला 6 ने पण भाग जात नाही। म्हणजेच जर एखाद्या संख्येला 2 ने आणि 3 ने दोघांनी भाग केला तरच 6 ने भाग जातो। आणखी एक उदाहरण पाहू आपण, समजा आपण 315 हे उदाहरण घेतलं, तर 315 मध्ये अंकांची बेरीज किती येते 9 येते, म्हणजे याला 3 ने भाग जातो, पण 2 ने मात्र भाग जात नाही कारण शेवटी 5 आहे म्हणून याला 6 ने पण भाग जात नाही। अशा पद्धतीने आपण आता एकूण 3 टेस्ट पाहिल्या, एक पहिली आपण 3 ची, 9 ची आणि 6 ची। तर 3 ची टेस्ट आपल्याला काय सांगते की अंकां दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची, आणि ती जर बेरीज 3 ने भाग जाणारी असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो। 9 ची टेस्ट पण त्याच पद्धतीने आहे, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची, आणि अंकांची बेरीज जर ही 9 च्या पटीतली आली, 9 च्या पाळ्यातली आली किंवा 9 ने भाग जाणारी आली तर त्या संख्येला 9 ने भाग जातो। आणि 6 ची टेस्ट काय सांगते की 2 ने व 3 ने दोघांनी जर भाग केला तर 6 ने भाग जाईल, दोघांपैकी 1 ने भाग केला तर मात्र 6 ने भाग जाणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पाहिला असेल,
पूर्ण पहिल्यांदा याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब बटनला क्लिक करा, जेणेकरून याला याचे पुढचे जे व्हिडिओ असतील तुम्हाला मिळत जातील. हा होता आपला दुसरा पार्ट. आता पुढील पार्टमध्ये आपण काही पुढच्या टेस्ट घेऊन येऊया. धन्यवाद.